पुढचा शब्द आहे गुजराती. गुजराती शब्द जर बघितलं, गुजरातीमध्ये कोणकोणती आहे, तो आपल्या गुजराती भाषेचा प्रभाव आपल्यावर पडलेला आहे आणि त्यानंतर हे शब्द बनलेले आहेत. गुजराती भाषेमध्ये जर बघितलं, दादर असेल, घी असेल, घी, दादर, शेठ, दलाल, डब्बा, रिकाम टेकडा, तर हे कशातले शब्द आहेत, गुजराती भाषेतले आहेत. घी, दादर, शेठ, दलाल, डब्बा, रिकाम टेकडा इत्यादी शब्द मराठीमध्ये हे गुजराती भाषेतून आलेले आहेत. तसेच शब्द आहेत तमिळ भाषेतून कोणकोणते आलेत पहा. तमिळमधून चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा हे तीनही शब्द आहेत, लक्षात घ्या. म्हणून लक्षात ठेवायचं, असे एक एक शब्द तुम्हाला विचारतात. चिल्ली पिल्ली खूप वेळा विचारले, सार पण खूप वेळा विचारले. त्यानंतर तेलुगू भाषेतून आहे ताळा, अनारसा, किडूक मिडूक. किडूक मिडूक तेलुगू भाषेतलं आहे, तर चिल्ली पिल्ली तमिळ भाषेतलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे आहे हिंदी, भाई, बेटा, बच्चा, मिलाप, तपास, दिल, और, बात, दाम, करोड इत्यादी कशातून आलेले आहेत, हिंदी भाषेतून शब्द आलेले आहेत. तर एवढी सारी शब्द आणि एवढी सारी यांची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आता एवढं सारं ही झाली कन्सेप्ट, यानंतर आता आपण प्रॅक्टिस करणार आहोत या शब्दावरील आणि पुढचं प्रकरण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. आता प्रॅक्टिस करायची आहे, प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे. चला प्रश्न पाहूया, कारण शब्दसिद्धी हा टॉपिक खूप मोठा आहे, लेंदी पण तेवढाच आहे, लक्षात घ्या. कारण की त्याचे वास्ट आहे टॉपिकमध्ये, जास्तीत जास्त तुम्हाला विचारणार काय प्रश्न विचारणार आहेत, प्रश्नावरून जावं लागतं. ही गोष्ट एक महत्त्वाची आहे. एकदा शब्द समजा एकदा जर सगळं घेतलं तर लक्षात राहणार नाही, आपण असं तुकडे तुकडे पाडून त्याचं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला जे शब्द सांगितले ते तुम्हाला सोडवायचे आहेत. हे अंशतः अभ्यास वगैरे पुन्हा आहेत आपल्याला, आत्ताच नाही. चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगा. 19 गट क ला विचारलेला प्रश्न आहे. आणखी एक नंबर उत्तर आलेलं आहे. बघा आणखी कोणाचं आहे का उत्तर वेगळं, काहीतरी सांगा, सांगण्याचा प्रयत्न करा. पहा आपण आताच पाहिलं की खालील पैकी खालील शब्दातून तेलुगू भाषेत शब्द कोणकोणते आहेत. आता तेलुगू भाषेत जर शब्द बघायचे असतील तर मी मगाशीही सांगितलं होतं तेलुगू भाषेत कोणकोणते शब्द आहेत, यांचा अभ्यास असाच करायचा असतो आपल्याला. तेलुगू भाषिक शब्द टाळा किंवा टाळे, अनारसा, किडूक मिडूक आणि रिकाम टेकडा. आता जर अनारसा बघितलं तर कसं आहे, तेलुगू भाषेतलं आहे अनारसा, त्यामुळे उत्तर तेच आहे. आता रिकाम टेकडा बघितलं तर कुठलं आहे, गुजराती, गुजराती आहे. विडी बघितलं तर कुठलं आहे, कानडी, कानडी. आणि मठ्ठा बघितलं तर तमिळ मधलं आहे, लक्षात घ्या, तमिळ, तमिळ. आता मठ्ठा तमिळ. तमिळ मध्ये आणखी कोणकोणते आहेत मग, चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा, हे तीनच आहेत. मठ्ठा झाला, त्यानंतर सार आणि चिल्ली पिली, हे असे तीन शब्द आहेत तमिळमध्ये. आता आपल्याला तेलुगू भाषिक बघितले, तेलुगू भाषिक मध्ये अनारसा, किडूक मिडू आणि गदारोळ. गदारोळ हे काय शब्द लक्षात घ्या, गदारोळ, गदारोळ हा पण तेलुगू भाषिकच शब्द आहे. तर याचं विश्लेषण असं त्याचं करता येईल. मग अनारसा हा शब्द तेलुगू भाषिक, रिकाम टेकडा गुजराती, विडी, कानडी आणि मट्टा. मट्टा कोणता आहे, मट्टा तमिळ भाषेमधला शब्द आहे. तर असे शब्द आपल्याला विश्लेषण करता येईल. चला पुढचा सांगा, खालील पर्यायामधून तद्भव शब्द ओळखा. दोन नंबर. आणखी कुणाचं आहे उत्तर, चला कोण सांगणार आहे का आणखी उत्तर, तद्भव आणि तत्सम. चला पाहू आपण, पहा दोन नंबर उत्तर योग्य आहे.
कसं उत्तर योग्य आहे? तद्भव शब्द म्हणजे काय आपण पाहिलं होतं, तद्भव म्हणजे मराठीमधून थोड्याफार प्रमाणात बदल होणारे शब्द. मग या कोवळाचा काय येणार, कोवळा आपण पाहिलं होतं बघा, तद्भव शब्द कोमल आहे, तत्सम शब्द काय याचा कोमल, कोमल तत्सम शब्द आहे, त्यामुळे ह्याचा तद्भव शब्द काय होतो मग कोमलचा, कोवळा. आणि बाकीचे कसे आहेत, तो तत्सम शब्द आहेत, हे सर्व काही तत्सम शब्द आहेत. विद्वान, यद्यपि, जल असे प्रीती, कर, ग्रंथ, पृथ्वी सर्व शब्द हे तत्सम आहेत, त्यामुळे उत्तर काय ना 2 नंबर. चला पुढचं पाहूया, उत्तर सांग. चला 2 नंबर उत्तर अरबी, 2 नंबर आणखी सांग. चला आणखी कोणाचं आहे उत्तर? चला 3 च उत्तर आहे 2 नंबर अरबी. अर्ज, कस, खर्च, तमाशा हे कोणत्या भाषेतून शब्द आलेले आहेत? अरबी भाषेतून शब्द आलेले आहेत. हुकूम असेल, मेहनत असेल, जाहीर असेल, मजूर असेल, असे अनेक शब्द आहेत जे की अरबी भाषेतून आलेले आहेत. पण फारसी भाषेतले कोणते आहेत? खाना, सामान, हकीकत, पेशवा वगैरे. पोर्तुगीज मधले बटाटा, तंबाखू, बिजागरी, कोबी असे वेगवेगळे शब्द आहेत. चला पुढचं पाहू. हा 5 नंबर तू उत्तर सांगा, 5 नंबरच. आता हा शब्द अनेक वेळा रिपीट झालेला आहे, कधी कानडी उत्तर आलेला आहे, बरोबर आहे कानडी उत्तर, पण काही वेळा त्याला तेलुगू भाषेमध्ये भाषिक पण उत्तर त्याला म्हटलेलं आहे. या ठिकाणी 2 नंबर उत्तर अतिशय योग्य आहे. आता 2020 ह्याच्यामध्ये हा शब्द आलेला होता. 2 नंबर उत्तर बरोबर आहे, 2 नंबर. चला तूप, तूप हा शब्द आहे कानडी भाषेत. यामध्ये अनेक शब्द आहेत कानडी भाषेमधले, विळी असेल, गोंडी असेल, अण्णा, अक्का, ताई, अलकित्ता वेगवेगळे शब्द आहेत. चला पुढे बघू. पुढील पैकी कोणता शब्द तत्सम गटातील आहे? तत्सम गटातील कोणता शब्द आहे? या ठिकाणी तत्सम शब्द कोणता आहे ओळखायचा आहे आपल्याला. हो बरोबर आहे, 1 नंबर उत्तर योग्य आहे. बरोबर आहे, कळश. कळश त्याचं होतं तद्भव मध्ये आणि कलश कसं होतं तत्सम मध्ये होतं, हे बरोबर आहे. चला पुढचं पहा, 7 नंबरचा प्रश्न. चुकीचं विधान ओळखायचं आहे. अनेक वेळा हा प्रश्न मुलांचा चुकलेला आहे. पहा काय म्हणले, चुकीचे विधान ओळखा असं म्हटलंय. त्याचं उत्तर आधी सांगतो, नंतर त्याचं विश्लेषण सांगतो. 4 नंबर आहे. सर्वच्या सर्व विधाने चुकीची आहेत. कशी आहेत पहा, जे शब्द संस्कृतच्या मूळ रूपात बदल न होता मराठीत आले आहेत त्यांना तद्भव म्हणतात का? नाही ना, बदल न होता. न होता म्हणजे कोण? तत्सम. तद्भव चुकलं. ओके, ते तुम्हाला समजलं. तत् अधिक सम बरोबर तत्सम म्हणजे संस्कृत मधील मूळ रूपात काहीही फरक न पडता जसेच्या तसे येतात त्यांना तत्सम शब्द म्हणतात. या ठिकाणी बघा, यामध्ये अनेक मुलांना कन्फ्युजन झाला असेल, मान्य आहे मला. तत् असं पाहिजे म्हणजे फक्त एकाचा पाय मोडला पाहिजे, त्या ठिकाणी दोघाचा पाय मोडलाय त्यामुळे ते चुकलेलं आहे. समजलं का? त्यामुळं बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्यायला शिका. हे या ठिकाणचं जे आहे ते 2 ठिकाणी दिलेलं आहे, पण 2 ठिकाणी होतं का? नाही, एकाच ठिकाणी त्याचा पाय मोडला जातो, त्यामुळं हे चुकलेलं आहे, 2 ठिकाणी होऊ शकत नाही. मग चाक या संस्कृत शब्दापासून, चक्र हा मराठी शब्द आहे, ते कसं केलं त्यांनी उलट केलं. चक्र या संस्कृत शब्दापासून किंवा तत्सम शब्दापासून चाक हा तद्भव शब्द बनला आहे किंवा मराठी शब्द बनलेला आहे. म्हणून उत्तर कसं आहे?
अभक तिन्ही विधाने चुकीची आहेत, लक्षात घ्या. आणखी एक वेळेस वाचन करा प्रश्नाचं. या ठिकाणी का चुकलं, तर या दोन ह्याच्यामुळे चुकलेलं आहे, हे उलटं केलं आहे. मराठी नाही तर तत्सम शब्द आहे. चला पुढे बघू. चला 8 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. चला पाहू. झाड, दगड, धोंडा आणि घोडा हे कसे आहेत शब्द? देशी आहेत. देशी शब्द आपले घेतलेत आपण, देशी आहेत हे. अर्ध, मंजूर, शाहीर, मालक हे कसे आहेत? अरबी आहे. अरबी. पाय, पान, आता हे कसे आहेत? तद्भव शब्द आहे. पान पासून काय बनणार? पर्ण बनणार. पद पासून काय बनणार? पाय बनणार. पद हे तत्सम आहे. सासू पासून काय बनणार? ससूर बनणार. आणि सासरा, ससूर आणि ससू असं त्याचं बनतं. तर हे बरोबर आहे, 3 नंबर योग्य. आता हे तर खाल्ले तर कसे तत्सम आहेत सर्व सर्व. चला कानडी. आता हे काही अर्धवट चालू. सर्व जास्त सर्व प्रश्न आहे त्याच्यामध्ये. व्हाईट कलर झाला त्याचा. ओके चला 27 नंबरचा सोडवा. तामसिक शब्द विचारला आहे आपल्याला. 3 अंके. मगाज काहीतरी वेगळं पाहिलं मी तर. आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जण आपापल्या परीने काढण्याचा प्रयत्न करेल. हा प्रश्नाचं उत्तर आहे समीकरण. 1 नंबर उत्तर आहे तामसिक शब्द. म्हणजे कसे येतात? ते जोडून येणारे शब्द. ज्यावेळेस समास पाहतो आपण, ते जोडून येणारे शब्द. कोणतं तरी पद मोठं असतं आणि कोणतं तरी पद छोटं असतं. काही वेळा दोन्ही पद समान असतात. तर याचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी 1 नंबर 27 चं 1 म्हणजे समीकरण. असे जे प्रश्न असतात, असे प्रश्न मार्क देऊन जातात किंवा मार्क घेऊन जात असतात. म्हणून प्रॅक्टिस महत्वाची आहे प्रश्नाची. पुढे पहा. पुढे दिलेल्या गटात परभाषिक शब्द नसलेला गट ओळखा. चला पाहू. उत्तर योग्य आहे 3 नंबर. देशी शब्द आहे. झोप आणि खुळा हे देशी जे मूळ भाषेतील लोक आहेत त्यांचे शब्द आहेत. तर बघितलं शेट आणि दलाल हे गुजराती आहेत. पगार कोबी वगैरे असतील हे पगार वगैरे कोबी कोणती आहेत? हे पगार कोबी. फारसी शब्द आहेत. पगार कोबी पोर्तुगीज आहेत. सॉरी, पगार कोबी हे पोर्तुगीज आहेत. आणि खर्च, मेहनत वगैरे जे काही शब्द आहेत तर ते आपले आपले फारसी शब्द येतात. हे त्यामध्ये असे शब्द आहेत त्यांचे बदल करण्यात आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी फक्त 3 नंबर उत्तर योग्य आहे. पुढचं पाहू. फणस. आता हा डिफरंट शब्द आहे. सांगा. बरोबर आहे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, पोर्तुगीज कोठे होती? गोव्याला. जी कोकणात फळे आढळतात त्या सर्व काही पोर्तुगीजांनी बऱ्यापैकी नावं त्यांची दिलेली आहेत. त्यामुळे फणस हा शब्द पोर्तुगीज आहे हे लक्षात घ्या. गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं वास्तव्य होतं. चला डोळा हा शब्द कोणत्या प्रकारानुसार येतो? बघा, जेवढे काही मानवी अवयव आहेत, पोट असेल, गुडघा असेल, डोळा असेल, खवाटा असेल, तर हे कशामध्ये आलेले? तो कंबर असेल. तर हे शब्द जे आहे तर हे देशी शब्द आहे. बोका, रेडा, बाजरी, वांगे, दुगडे, चिमणी, ढेकूण, कंबर. आता मानवाचे जे काही अवयव कोणकोणते आहेत? कंबर, पोट, गुडघा, डोळा, तर हे कशाचे? देशी आहे. त्यामुळे उत्तर 1 नंबर. चला आता पुढे बघा. 22 हे लिहा. 21 नंबरचा शब्द, 21 नंबरचा प्रश्न या ठिकाणचा. म्हणजे एक एक गोष्ट लक्षात घ्या की प्रश्न कसे रिपीट होत असतात, तेच प्रश्न खूप थोडक्या थोडक्या याच्यामध्ये तुम्हाला विचारणार. 21 चं उत्तर काय? 2 नंबर. बरोबर आहे. बाजरी, ढेकूण, वांगे, चिमणी हे देशी शब्द आहेत.
अर्ज बटाटा आता यांची वेगवेगळी ही आहे. बटाटा वगैरे पोर्तुगीज येतं, अर्ज अत्तर हे अरबी येतात. आता सासू हे जे आहेत घर हे तत्सम देशी आपले हे आहेत तद्भव शब्द आहेत आणि हे जे आहेत तत्सम शब्द आहेत, त्यामुळे लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न पहा. पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा, 23 नंबरचा. पोर्तुगीज विचारला आहे. बरोबर आहे. पोर्तुगीज शब्द 1 नंबर योग्य आहे. कसं योग्य आहे? पोर्तुगीज मध्ये जर बघितलं तर आपल्याला बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरी, हापूस, पायरी, लोणचे, मगाही सांगितलं की आंबे जे आहेत पायरी लोणचे हे कसे पोर्तुगीज कोकण साईड राहत होते, त्यामुळे त्या साईडची थोडी काही फळ आहेत, तर ते कशामध्ये ना पोर्तुगीज मध्ये ना. मग बटन, नट्स, सर्कस असेल इंग्रजी असेल, ताळा, अनारसा, डब्बी. हे ताळा वगैरे अनारसा मग मी सांगितलं होतं, डब्बा डब्बी, ताळा अनारसा, तेलगू आहेत हे, आणि अंडा पाट आई हे कसे आहेत देशी आहेत काही आहेत, तरी कानडी शब्द येतात. चला पुढे पहा. पुढील पैकी तेलुगू शब्दांचा गट ओळखा. आताही मगाशी सांगितलं तेच तुम्हाला सांगायचं, आता सांगितलं तेच रिपीट झालं. ताळा, अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ तेलुगू शब्द आहेत हे. बरोबर, अनारसा आणि शिके काही तेलुगू शब्द आहेत. आता गुंडी, चप्पल हे कसे आहेत? थाली, दादर. थाली दादर गुजराती आहेत. गुडगा खाड हे देशी आहेत, मगाशी सांगितलं होतं देशी. गुंडी कन्नडी आहेत. पुढे पहा 24 नंबरचा प्रश्न. तंबाखू, बटाटा, हापूस, फणस, कोबी हे कसे आहेत? तर पोर्तुगीज शब्द आहे. रिपिटेशन प्रश्नाचं वाढलं आहे, लक्षात घ्या. आता चला 31 नंबरचा प्रश्न पहा. हे समानार्थी तिकडलं इकडं आलेलं. चला उत्तर आलेलं आहे 2 नंबर आहे. आणखी कुणाचं आहे का? 31 चं उत्तर 2 आलेलं आहे. बघा आणखी कुणाचे उत्तर आहेत का सांगा. समानार्थी शब्द आहेत का जोड्या लावायचे चार? बरोबर. बरोबर, 4 नंबर उत्तर योग्य आहे. पण अनल म्हणजे काय? अनल पावक अग्नी आणि विस्त म्हणजे काय? अनल. तर अमृत म्हणजे सुधा आणि पियुष. अरण्य म्हणजे जंगल, वन, कानन सर्व काही त्यामध्ये येणार. त्यानंतर अश्व म्हणजे हय, वारू, अस्प, घोडा, तर असे त्याच्या जोड्या लावल्या जातात. उत्तर ते समानार्थी विरुद्धार्थीचं आलेलं आहे, म्हणजे समानार्थी शब्दाचं एक प्रश्न यामध्ये आलेला होता एक साईडला, तो पण आपण घेतला. लवकरच इंग्लिश व्होकॅबलरी, इडियम, फ्रेजेस वगैरे आपण सर्व सुरू करणार आहोत, पण 1 तारखेच्या नंतर सुरू होणार आहे, ते लक्षात घ्या. चला पुढचे प्रश्न पाहू आणखी. चला हे सोडा 25 नंबरचा. हा बरोबर आहे, मेहनत 4 नंबर योग्य आहे. आता हे झालं की लगेच मराठी कंटिन्यू चालेल 1 तारखेपर्यंत, आणि मराठी 15 तारखेपर्यंत चालेल. आणि कंटिन्यू मध्ये 1 तारखेच्या नंतर तुमचे 2 लेक्चर होतील अल्टरनेटिव्ह. एक कंटिन्यू जीएस चे लेक्चर असेल आणि त्यामध्ये ऑल जीएस चे प्रश्न तुमच्याकडून विश्लेषण करून घेतले जातील आणि कंटिन्यू मराठी इंग्लिश चालू राहणार आहे. चला पुढचा आणखी काही प्रश्न पाहू. चला 26 नंबरचा प्रश्न सांगा. हा बरोबर आहे, कॉमन आहे. 1 नंबर काय म्हणले? देशी नसलेला शब्द. ताई हा कानडी शब्द आहे. गुडगा, बाजरी, झोप हे सर्व काही देशी शब्द आहेत. 32 सांगा. 32 हा बरोबर, 1 नंबर उत्तर बरोबर आहे. बाकी सर्व कसे आहेत? तत्सम आहेत. तर जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तसे तसे शब्दांची काठिण्य पातळी कमी होत जात राहते. पहा
चौतीस नंबर का प्रश्न पहा, पुढील पैकी कोणता शब्द तत्व शब्द आहे ते निवडा। तद्भव शब्द कोणता आहे? भाऊ आहे। बाकीचे कसे आहेत? देशी, झोप शब्द देशी आहे, धोंडा पण देशी आणि तत्सम शब्द ग्रंथ आहे। तद्भव शब्द सांगा 35 चा। बरोबर आहे घाण। बाकीचे कसे आहेत? तत्सम शब्द आहेत, कळस किळस। बरोबर आहे घाण शब्द आहे तद्भव शब्द। पुढे सांगा 41 नंबरचा, पोशाख हा शब्द कोणत्या भाषेतून घेण्यात आला? डिपार्टमेंटल पीएसआय 2017। आणखी पोशाख हा जो शब्द आहे तो कशातला आहे? फारसी शब्द आहे। 4 नंबर उत्तर आहे। खाना, सामान, हकीकत, पोशाख, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडणवीस, कर्ज, कमळ, हे सर्व काही कसे? कलंदर। तर हे फारसी शब्द आहेत। तर हे सर्व काही लक्षात ठेवा आणि महत्वपूर्ण शब्द आहेत हे सर्व काही। आता 1 तारखेच्या नंतर 2 लेक्चर तुमचे कंटिन्यू सुरू असतील। सध्या पूर्वचं मराठी कंटिन्यू सुरू राहणार आहे दररोज याच टायमिंगमध्ये आणि मुख्यतः संध्याकाळी 9 ते 10 मध्ये होणार आहे। तर या ठिकाणी आपण थांबूया। काही प्रॉब्लेम असतील यामध्ये या टॉपिकमध्ये तर मला प्रश्न विचारू शकता, आपल्या व्हॉट्सअप नंबरवर टाकू शकता प्रश्नाबद्दल। बघूया, चालते, थांबूया, धन्यवाद।